नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्प्रेक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडी या सत्रामध्ये 25 सप्टेंबर 2022 या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेत आहोत. चला तर वळूया आपल्या घडामोडींकडे. पहिली घडामोड, भारताचा 5 वर्षाखालील मृत्यूदर 3 अंकांनी घसरला. भारताचा 5 वर्षाखालील मृत्यूदर हा 3 अंकांनी घसरला आहे. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल 2020 नुसार भारताचा 5 वर्षाखालील मृत्यूदर 2021 मध्ये 35 प्रति 1000 जिवंत जन्मांमागे 32 पर्यंत घटला आहे. 2020 मध्ये 32 पर्यंत उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने देशात बालमृत्यूदर, 5 वर्षाखालील मृत्यूदर आणि नवमृत्यूदरमध्ये प्रगतशील घट होत आहे, असे एका अहवालात समोर आलेलं आहे. मुख्य मुद्दे जर म्हटले तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बालमृत्यू कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल सर्व काळजीवाहू आरोग्य व्यावसायिक आणि समुदाय सदस्यांचे आभार व्यक्त केले. भारताचा 5 वर्षाखालील मृत्यूदर 2019 पासून 3 गुणांनी लक्षणीय घटला आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 36 आहे, शहरी भागात हे प्रमाण 21 आहे. वळूया पुढील घडामोडीकडे. REC लिमिटेडला महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पॉवर सेक्टर केंद्रित नॉन बँकिंग फायनान्स कंपनी लीला महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा दर्जा देण्यात आलेला आहे, ज्यामुळे तिला अधिक परिचालन आणि आर्थिक स्वायत्तता मिळते. महारत्न दर्जा दिल्याने आर्थिक निर्णय घेताना कंपनीच्या बोर्डाला वर्धित अधिकार प्राप्त होतील. REC लिमिटेड ही महारत्न दर्जा देणारी 12वी कंपनी आहे. वळूया पुढील बातमीकडे. भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंडास्वामी यांना जर्मन बेन पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंडास्वामी यांना जर्मनीच्या डॉर्मस्टॅडमधील पेन सेंटरने यंदाचा हर्मन केस्टेन पुरस्कार जाहीर केला आहे. मीना कंडास्वामी यांचा जन्म 1984 मध्ये चेन्नई येथे झाला होता. कंडास्वामी एक स्त्रीवादी आणि जातीविरोधी कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्य लिंग, जात, लैंगिकता, पितृसत्ता आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेद्वारे होणारे अत्याचार या विषयाभोवती फिरत असते. वळूया पुढील घडामोडीकडे. भारतीय तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी ESSCI ने सॅमसंग इंडियासोबत भागीदारी केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियाने तरुणांना उद्योग संबंधित कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी सॅमसंग इंडियासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे. हा सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमाचा एक भाग असेल, ज्याचा उद्देश तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा आणि कोडिंग आणि प्रोग्रामिंग यांसारख्या उद्योन्मुख तंत्रज्ञानांमध्ये उद्योग संबंधित कौशल्यांसह सशक्त बनवण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 18 ते 25 वर्ष वयोगटातील 3000 बेरोजगार तरुणांना भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमाच्या भागीदारीत वाढवण्याचे आहे. AI कोर्स निवड करणाऱ्यांना 270 तासांचे सिद्धांत प्रशिक्षण आणि 80 तासांचे प्रकल्प कार्य पूर्ण केले जाईल. तर IT किंवा बिग डेटा कोर्स करणाऱ्यांना 160 तासांचे प्रशिक्षण आणि 80 तासांचे प्रकल्प कार्य पूर्ण केले जाईल. कोडिंग आणि प्रोग्रामिंग कोर्स निवडणारे सहभागी 80 तासांचे प्रशिक्षण घेतील आणि 4 दिवसांच्या हॅकाथॉनचा भाग असेल. अशा प्रकारे आपण स्प्रेक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आज 25 सप्टेंबर 2022 या दिवसाच्या चालू घडामोडी जाणून घेतल्या. असेच नवीन माहिती आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी स्प्रेक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.